मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीहून सिंधुदुर्गकडे प्रयाण केलंय. आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहोचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे 2 दिवसात तातडीने करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. केवळ फोटो सेशनसाठी नाही, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार असे मुख्यमंत्री बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. जास्त संपूर्ण आता या वादळाची तयारी इशारा मिळाल्यानंतर आपण सातत्याने करत होतो. मी खास करून इथे सर्व यंत्रणेला धन्यवाद देतो. महसूल यंत्रणा आहे, सगळ्याच पोलीस यंत्रणा आहे, त्यांना सूचना दिल्यानंतर त्यांनी त्याचं कर्तव्य पालन केलं आणि शेवटी वादाचा वेग किती पावसाचा वेग किती याचं